प्रक्षेपात बहुजनिता ही काही चॅनल आज राष्ट्रवादीच्या पिंपरी विधानसभेच्या उमेदवार सुलक्षणाताई शिलवंत आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून आज काही जाणून घेणार आहोत. काही ज्या उमेदवारी त्यांना मिळालेले त्यासंबंधी आज त्यांचं अर्ज दाखल करणार आहे त्यासंबंधी आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहे. तरी मी तुमचं स्वागत करतो, तुम्हाला शुभेच्छा खूप देतो आणि आज जी तुम्हाला उमेदवारी मिळालेली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम धन्यवाद दादा आपण इथपर्यंत आला. खरं तर महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांचं त्यांनी जे महिलांसाठी जे 50% आरक्षणाचं जे महाराष्ट्राचे लाडके लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिलांसाठी जे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिकेमध्ये महिलांना 50% महिलाच पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांनी आज विधानसभेमध्ये सुद्धा एक मागासवर्गीय कुटुंबातील महिलेला एवढी मोठी संधी दिलेली आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम पवारसाहेबांचे आभार मानेल. आदरणीय दादा यांनीही खरं तर जनमतातून यांनी हा निर्णय घेतलेला आहे. दादांनी आधीच सांगितलं होतं की यामध्ये आपण कोणताही उमेदवार निवडताना जनतेला काय अपेक्षित आहे याच्या हिशोबाने आपण उमेदवार देणार आहोत. तर जनमतातून दादांनी आज उमेदवारी दिलेली आहे. दादांनी आज मोठा विश्वास माझ्यावर दिलेला आहे. तर त्या पद्धतीने मी आपल्या पिंपरी विधानसभेचा विकास नक्कीच आपल्या सर्वांना सोबत घेऊन करेल याची मला खात्री आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मला सहकार्य आणि साथ द्यावी अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांकडे प्रार्थना करते आणि विनंती करते. धन्यवाद. काल पत्रकार परिषद झालेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज असे अपक्ष म्हणून फॉर्म भरायचं ठरवलेलं आहे आणि जे तुमचे उमेदवार थांबणार आहेत त्याबद्दल तुमचं काय म्हणतं? दादा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ही उमेदवारी दादांनी याच्यावर दिलेली आहे म्हणजे त्यांनी सर्वे केलेला आहे आणि ते मेरिटवर दिलेली आहे दादांनी उमेदवारी. त्याच्यामुळे उमेदवार भरपूर होते परंतु आपल्याला महिलांनाही या प्रवाहामध्ये आणावं लागणार आहे हेही एक धोरण होतं आणि त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये सातत्याने गेली 2.5 वर्ष मी पक्षाच्या माध्यमातून आणि विरोधात असतानासुद्धा विरोधाला विरोध न करता विकास कामांना नेहमीच मी प्राधान्य देत गेलेली आहे आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये माझं ज्या पद्धतीचं कामगिरी आहे ज्या पद्धतीचं काम आहे त्या कामाची पावती किंवा त्या कामावर विश्वास ठेवून दादांनी आणखी एक जवाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. तुम्ही आज अर्ज दाखल करणार, कोण सोबत राहणार? मी अर्ज दाखल करणार आहे माझ्या पक्षातील सर्व श्रेष्ठ आजी माझी पदाधिकारी नगरसेवक आणि माझ्या पक्षाचे शहराध्यक्ष त्याच्याबरोबर महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष युवती अध्यक्ष आणि माझ्या पक्षाचे माझ्या पॅनलचे जे प्रमुख आहेत माझे गुरु योगेजी बहल आहेत मंगलाताई आहेत श्याम लांडे आहेत आणि रोहित अप्पा काटे माई काटे आमच्या पक्षाचे सर्वच मोठे सर्वच नेते आणि माझे सहकारी नगरसेवक नगरसेविका माझ्यासोबत या ठिकाणी राहणार आहेत. एकच प्रश्न आहे, जनतेला मी एवढंच सांगेल की पहिल्यांदाच महिलेला उमेदवारी मिळालेली आहे आणि तेही महिला ही कुठली महिला ही कमी नसते. आज प्रत्येक महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि सिन्सिअरली काम करते. फक्त मी जनतेला एवढीच विनंती करेल की मला फक्त एक संधी द्या, मी आपल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. धन्यवाद. आपण पाहिलेलं आहे ताईंनी या ठिकाणी बहुजनिता लाईव्ह चॅनलला जी संधी दिलेली आहे मला एक फक्त एकच संधी द्यावी आणि त्या संधीचा मी निश्चितपणे विकासाच्या दृष्टिकोनातून त्याचं सोनं करेल असं या ठिकाणी श्रीमंतताईंनी सांगितलेलं आहे. आपण पाहत आहात बहुजनिताई लाईव्ह चॅनल. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अजित पवार साहेबांनी सुलक्षणाताई श्रीमंत यांना उमेदवारी दिलेली आहे. त्या आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक आजी माजी नगरसेवक आणि दिग्गज असे नेते त्यांच्यासोबत अर्ज दाखल करण्यासाठी आज जात आहेत. त्यांचे वडील ते सुद्धा अशोक शिलवंत साहेब ज्यांचा त्या ताईंना वारसा लाभलेला आहे त्यांची धार्मिक सामाजिक ही जी चळवळ आहे त्यांचं कार्य जे आहे ते अमोल आहे आणि त्या कार्याच्या अनुषंगानेच आज ताई घडलेल्या आहेत आणि त्याचीच पावती म्हणून आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर त्या नगरसेवकसुद्धा विद्यमान आहेत. त्याच अनुषंगाने एक सुशिक्षित विचाराचे उमेदवार म्हणून आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची निवड झालेली आहे. त्या अनुषंगाने त्यांचा व्यापक जो कार्याचा आढावा जर पाहिला तर त्यांच्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून कोणीही शंका घेणार नाही. त्यांची
जे वक्तृत्व आहे ते निश्चित समाजाला प्रेरणा देणारं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेत असताना काही गोष्टी त्यांनी विकासाकडे त्यांनी भर दिलेला आहे आणि विकासाचा अजेंडा त्यांनी डोळ्यापुढे ठेवूनच त्यांनी या निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत. आपण या ठिकाणी पाहतात बहुजनिताई लाईव्ह चॅनल, कॅमेरामॅन सुचिता त्रिकुमार.